नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाची बातमी आहे मुंबई पोलिस दलात होणार मोठी भरती मुंबई पोलिस दलासंदर्भामध्ये एक नवीन अपडेट आत्ताच आपल्या फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये आपल्याकडे आलेला आहे काय नक्की अपडेट आहे हे शेवटपर्यंत बघा पूर्ण व्हिडिओ बघा समजून घ्या नक्की मुंबई पोलीस दलामध्ये किती जागा निघणार आहेत किंवा किती जागा निघण्याची शक्यता आहे ही पूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे एक परिपत्रक आलेलं आहे एक महत्त्वाचं कागदपत्र आपल्या हाती लागलं त्याच्यावरूनच आपण या गोष्टी तुम्हाला सांगतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला म्हणजे लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कारण पोलीस भरतीचे सगळे महत्त्वाचे व्हिडिओज असतील अपडेट्स असतील हे आपल्या मिशन महाराष्ट्र पो पोलीस या यूट्यूब चॅनलवरती आपण टाकत असतो बघा अपडेट काय आपल्यासाठी तर मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई पोलिस दलामध्ये भरती होणार आहे हे आपण सांगतोय तर हे कशावरून नक्की बोलतोय की एक बैठक झालेली होती या बैठकीमध्ये पूर्ण गोष्टी क्लिअर झाल्यात बघा यांनी सांगितलं आहे की मुंबई पोलिस दलामध्ये अजून नवीन पोलिसांच्या जागा भरणं खूप गरजेचं आहे त्याला वॅक जागांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आणि ताण जो आहे मुंबई पोलिस दलावरती तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आहे कारण आपण जर पाहिलं तर नियमित जो बंदोबस्त असतो मुंबईमध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये असतो त्याच्यासाठी अपुरा पडत आहे मनुष्यबळ त्याच्यानंतर येणाऱ्या आता बघा या आगामी काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकासुद्धा आहेत म्हणजे आता जर आपण पाहिलं तर मार्च किंवा एप्रिलमध्ये ह्या निवडणुका लागणार आहेत म्हणजे पुढच्याच महिन्यामध्ये निवडणूक नुका सुद्धा लागण्याची शक्यता आहे म्हणजे लागणारच आहेत बरोबर तर त्याच्यासाठी तुम्हाला इथं बंदोबस्ताची गरज असते किंवा वाढतं कोविडचं जे आहे किंवा ऑमिकॉनचं जे आहे त्याच्यामध्ये रुग्णसंख्या वाढते त्याच्यासाठी वेळोवेळी आपल्याला बंदोबस्त द्यावा लागतो असं महासंचालकांनी दुसरी गोष्ट महासंचालकांनी पंचावन्न वर्षापेक्षा जास्त वयाचे जे अंमलदार आहेत यांना हलके कर्तव्य देण्याबाबत परिपत्रक निर्गमित केलेलं असल्याकारणानं कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता भासत आहे असं या परिपत्रकात आपल्याला स्पष्ट नमूद केलेलं आहे तसंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं तुम्हाला अंडरलाईन केलेली दिसते बघा मुंबई पोलीस दलात रिक्त पदे सात हजार तीनशे इतकी आहेत सात हजार तीनशे हे दोन हजार अठराचा आकडा आहे मित्रांनो समजतंय त्यातली दोन हजार एकोणीसला आपण एक हजार शहात्तर भर बर, शहात्तर भरली म्हणजे साधारणतः सहा हजार दोनशे पदं तर इथंच रिकत आहेत म्हणजे सहा हजार शंभर म्हटलं किंवा सहा सहा हजार दोनशे पदांचा विचप घेतला तर सहा हजार दोनशे फक्त मी मुंबई पोलीस बोलतो आहे महाराष्ट्र पोलीस संपूर्ण सांगत नाही फक्त मुंबई पोलिसांबद्दल बोलतो आहे सहा हजार दोनशे तर दोन हजार एकोणीसच्याच जागेवरती रिक्त दिसत आहेत त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे सांगितलं बघा त्यांनी नियमित साधारणतः दीड म्हणजे दीड वर्ष आता ही जी भरती झालेली आहे ही दीड वर्षानंतर ही लोकं आपल्या जॉबवरती येणार म्हणजे कर्तव्यावरती प्रत्यक्षात येणार नियमित कर्तव्यावरती येणार आत्ता जे सिलेक्शन झालेले आहेत ते मग ट्रेनिंग पिरियड आणि बाकीचा बंदोबस्त वगैरे या सगळ्या गोष्टी जर बघितल्या ठीक आहे तर इथं दीड वर्षाचा काळावधी दी सुद्धा जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ब्रोणमुंबई पोलिस दलामध्ये सेवानिवृत्तीचा जर आपण विचार केला तर अंदाजे पंधराशे पोलीस कर्मचारी इथं बघू शकता तुम्ही अंदाजे पोलीस किती रिटायर्ड होतात दरवर्षी पंधराशे पोलीस कर्मचारी हे साधारणतः दरवर्षी रिता रिटायर्ड होत असतात मग त्याच्यामुळे ती रिक्तपदं अजून वाढतात अशा पद्धतीनं रिक्तपदांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते आहे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे बघा आपल्या दृष्टिकोनातून पोलिस भरतीच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला याच्यामध्ये पोलीस भरती झालेली दिसून येणार ठीक आहे कारण या संख्या जर बघितल्या आणि पोलिसांचा जो वाढता ट्रेस आहे ताण आहे जो पोलिसांवरचा तो वाढचा जो ताण आहे हा कमी करण्यासाठी आपल्याला पोलीस भरती घेणं बंधनकारक असणारच आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की सध्या दिलीप वळसेसाहेब जे आपले गृहमंत्री आहेत त्यांनीसुद्धा घोषणा केलेली आहे की लवकरच म्हणजेच पुढच्याच महिन्यात पोलीस भरती लागण्याची शक्यता आहे त्यांनी घोषणा तर तशी केलेली आहे आणि पोलिस महासंचालकांनीसुद्धा याच्यावरती आपलं कमेंट केलेलं आहे की नेक्स्ट महिन्यामध्ये तुम्हाला पोलीस भरती दिसेल ठीक आहे म्हणून आपण कामाला लागणं खूप महत्वाचं आहे हे बघू शकता तुम्ही खाली अजून इतर गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत आणि सर्वांच्याच सही आहेत ठीक आहे आता आपण अभ्यास करण्याच्यासाठी गरजेचं आहे आणि एकमेव अभ्यासासाठी महत्त्वाचं जे पुस्तक आपण बघाल तर आपला स्कोअर जर आपल्याला वाढवायचा असेल तर सिद्धेश्वर हाडबेज सरांचं जे पस्तीस हजार जम्बोचं पुस्तक आहे या पुस्तकाचा तुम्ही वापर करू शकता कारण हा वर्गीकृत प्रश्नसंच आहे टॉपिक वाईज तुम्हाला याच्यामध्ये आलेले प्रश्न बघायला मिळतात म्हणजे दोन हजार चारपासून अगदी दोन हजार एकवीसपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत लेटेस्ट दोन हजार एकवीसपर्यंत आपल्याला सर्व प्रश्न या पुस्तकामध्ये बघायला मिळतात जवळजवळ बाराशे पानांचा मित्रांनो हा पुस्तक आहे या पुस्तकामध्ये अतिशय उत्तमरित्या असं वर्गीकृत असं विश्लेषण वगैरेसुद्धा दिलेलं आहे गणित बुद्धिमत्तेचं विश्लेषणसुद्धा असतं त्याच्या त्यामुळे चा, हा, हा पुस्तक अतिशय महत्त्वाचा आणि मार्केटमध्ये चाललेला असा हा सिद्धेश्वर हडबेसरांचा पस्तीस हजार जम्बो पुस्तक तुम्ही नक्कीच मार्केटमधून घ्या जिथून तुम्ही पुस्तकं खरेदी करता अशा महाराष्ट्रातील सर्वच पुस्तक विक्रेत्यांकडे हा पुस्तक उपलब्ध आहे तुम्ही हा पुस्तक तिथून घेऊ शकता किंवा ऑनलाईनचा जर विचार करत असाल तर तुम्हाला ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती सुद्धा हा पस्तीस हजार जम्बोचा पुस्तक आपल्याला उपलब्ध झालेला आहे भारती प्रकाशनाचं हे पुस्तक आहे सिद्धेश्वर हाडबेस सरांचं अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे जवळजवळ बाराशेपणांचं हे पुस्तक डिटेलमध्ये आपल्याला प्रत्येक टॉपिकनुसार याच्यामध्ये प्रश्न काढलेले आपल्याला दिसून येतात एक अभ्यासाची योग्य दिशा आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून मिळू शकते म्हणून नक्कीच पुस्तक घ्या आणि जर तुम्हाला ऑनलाईन तयारी करायची असेल तर आपले स्वराज्य करिअर अकॅडमीचं जे ॲप आहे त्या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि कमेंटमध्ये सुद्धा मिळेल त्या लिंकवरून आपलं ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करा जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन तयारी करता येईल म्हणजे आमच्यासोबत तुम्ही अभ्यास करू शकता ठीक आहे आजचा अपडेट तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंटवर नक्कीच सांगा आणि येणाऱ्या पोलीस भरतीसाठी नक्कीच तयारी जोमाने करा ठीक आहे धन्यवाद